जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या अक्कलकुवा तालुक्यातील बिजरी गव्हाण येथील रेशन दुकानदार हा मागील गेल्या 6 ते 7 महिन्यापासून रेशनच्या धान्यापासून ग्रामस्थांना वंचित ठेवल्याबाबतची तक्रार नंदुरबार जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे बिजरी गव्हाण ग्रामपंचायत सदस्य तथा ग्रामस्थ यांनी केली असून या संदर्भात बिजरी गव्हाण ग्रामपंचायत येथे भर पावसात ग्रामस्थांनी रेशन दुकानदाराच्या विरोधात जन आंदोलन करीत ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा नेला व त्या ठिकाणी आपला रोष व्यक्त केला आहे व संबंधित रेशन दुकानदाराचे रेशन दुकान तात्काळ रद्द करण्यात येऊन अन्य दुकानदारास देण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे। जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद केल्यानुसार बिजरी गव्हाण गावातील रेशन दुकानदार फत्तेसिंग बोदया तडवी यांनी 1 जानेवारी 2023 पासून ते जुलै 2023 अखेर फक्त मार्च महिन्यामध्ये एकदाच धान्य वाटप केले होते, त्यातही मोफत धान्य त्यावेळी देखील वाटप करण्यात आले नाही, त्यामुळे सरकार मोफत धान्य वाटप करत आहे असे सांगत आहे, परंतु गावात ते धान्य गरजू व रेशन कार्डधारकांना मिळत नसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये ही हुकूमशाही व काळाबाजार करणारे रेशन दुकानदार कधी बदलले जाईल असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे। आणि आजपर्यंत रेशन कार्डधारक हे 50 ते 60 वर्ष झालेले ग्रामस्थ गावात राहत रेशन कार्ड नसल्यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे, परंतु त्यांचे रेशन कार्ड आजपर्यंत बनवून देण्यात आले नाही व एकदा रेशन कार्ड जमा केले की नंतर ते रेशन कार्ड परत मिळत नाही व एकदा रेशन वाटप केले की 3 ठिकाणी स्वाक्षरी कशासाठी घेतो व वाटप करत असताना 10 किलो देत असतो व पावती प्रमाणे 25 किलो लिहित असतो याचीही माहिती मागण्यात आली आहे। तसेच जमा केले रेशन कार्ड दवाखान्यात लागत असताना काही ग्रामस्थ आपले रेशन कार्ड मागत होतो ते ऑफिसला जमा केले आहेत असे सांगण्यात येते असेच फिरवत राहत असतो, त्यामुळे बिजरी गव्हाण गावातील ग्रामस्थांची रेशन कार्डमुळे गैरसोय होत असून शासनाने यांच्याकडे लक्ष देऊन व नवीन रेशन कार्ड धारकांना सुद्धा रेशन कार्ड बनवून देत नाही, सही सुद्धा देत नाही। गावातील एखादा व्यक्तीने बनवून देऊ असे करत असताना पण ते रेशन दुकानदार दाखवल्यावर सही करत नसल्यामुळे नवीन रेशन कार्ड काढता येत नाही व नावे समाविष्ट करण्यासाठी सांगतात तरी करून देत नाही, करून देतो असे सांगतो त्यांचे रेशन कार्ड कायमस्वरूपी जमा होऊन जाते असे भरपूर उदाहरण आहे। प्रत्येक वर्षी फक्त एकदा धान्य मिळत असते, त्यामुळे सदर रेशन दुकानदारास परवाना रद्द करावा व करावं त्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। जिल्हा प्रशासनाने संबंधित रेशन दुकानदारावर कोणतीही कार्यवाही केली नाही म्हणून बिजरी गव्हाण ग्रामस्थ यांनी 4 ऑगस्ट 2023 रोजी ग्रुप ग्रामपंचायत बिजरी गव्हाण ग्रामपंचायत ऑफिस समोर महाराष्ट्र राज्य क्रमांक 1 या रस्त्यावर मोर्चा काढत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी निवेदनावर बिजली गावातील भिका नोबल्या तडवी, गुलाब सिंग काल्या तडवी, उषाबाई अनिल तडवी, चंद्रसिंग पिसा तडवी, रमेश प्रताप तडवी, मदन कीर्ता तडवी, अनिल मुक्त्या तडवी, ओल्या काल्या तडवी यांच्यासह बिजरी गव्हाण ग्रामपंचायत सदस्य त्याचप्रमाणे ग्रामस्थ यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या अक्कलकुवा तालुक्यातील बिजरी गव्हाण येथील रेशन दुकानदार हा मागील गेल्या 6 ते 7 महिन्यापासून रेशनच्या धान्यापासून ग्रामस्थांना वंचित ठेवल्याबाबतची तक्रार नंदुरबार जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे बिजरी गव्हाण ग्रामपंचायत सदस्य तथा ग्रामस्थ यांनी केली असून या संदर्भात बिजरी गव्हाण ग्रामपंचायत येथे भर पावसात ग्रामस्थांनी रेशन दुकानदाराच्या विरोधात जन आंदोलन करीत ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा नेला व त्या ठिकाणी आपला रोष व्यक्त केला आहे व संबंधित रेशन दुकानदाराचे रेशन दुकान तात्काळ रद्द करण्यात येऊन अन्य दुकानदारास देण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे। जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद केल्यानुसार बिजरी गव्हाण गावातील रेशन दुकानदार फत्तेसिंग बोदया तडवी यांनी 1 जानेवारी 2023 पासून ते जुलै 2023 अखेर फक्त मार्च महिन्यामध्ये एकदाच धान्य वाटप केले होते, त्यातही मोफत धान्य त्यावेळी देखील वाटप करण्यात आले नाही, त्यामुळे सरकार मोफत धान्य वाटप करत आहे असे सांगत आहे, परंतु गावात ते धान्य गरजू व रेशन कार्डधारकांना मिळत नसल्यामुळे
ग्रामस्थांमध्येही हुकुमशाही व काळाबाजार करणारे रेशन दुकानदार कधी बदलले जाईल असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. आणि आजपर्यंत रेशन कार्डधारक हे 50 ते 60 वर्ष झालेले ग्रामस्थ गावात राहत रेशन कार्ड नसल्यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे. परंतु त्यांचे रेशन कार्ड आजपर्यंत बनवून देण्यात आले नाही व एकदा रेशन कार्ड जमा केले की नंतर ते रेशन कार्ड परत मिळत नाही व एकदा रेशन वाटप केले की 3 ठिकाणी स्वाक्षरी कशासाठी घेतो को वाटप करत असताना 10 किलो देत असतो व पावतीप्रमाणे 25 किलो लिहित असतो याचीही माहिती मागण्यात आली आहे. तसेच जमा केले रेशन कार्ड दवाखान्यात लागत असताना काही ग्रामस्थ आपले रेशन कार्ड मागत होतो ते ऑफिसला जमा केले आहेत असे सांगण्यात येते असेच फिरवत राहत असतो. त्यामुळे बिजरी गव्हाण गावातील ग्रामस्थांची रेशन कार्डमुळे गैरसोय होत असून शासनाने यांच्याकडे लक्ष देऊन व नवीन रेशन कार्ड धारकांना सुद्धा रेशन कार्ड बनवून देत नाही सही सुद्धा देत नाही. गावातील एखादा व्यक्तीने बनवून देऊ असे करत असताना पण ते रेशन दुकानदार दाखवल्यावर सही करत नसल्यामुळे नवीन रेशन कार्ड काढता येत नाही व नावे समाविष्ट करण्यासाठी सांगतात तरी करून देत नाही. करून देतो असं सांगतो त्यांचे रेशन कार्ड कायमस्वरूपी जमा होऊन जाते असे भरपूर उदाहरण आहे. प्रत्येक वर्षी फक्त एकदा धान्य मिळत असते त्यामुळे सदर रेशन दुकानदारास परवाना रद्द करावा व करावं त्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने संबंधित रेशन दुकानदारावर कोणतीही कार्यवाही केली नाही म्हणून बिजरी गव्हाण ग्रामस्थ यांनी 4 ऑगस्ट 2023 रोजी ग्रुप ग्रामपंचायत बिजरी गव्हाण ग्रामपंचायत ऑफिस समोर महाराष्ट्र राज्य क्रमांक 1 या रस्त्यावर मोर्चा काढत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी निवेदनावर बिजली गावातील भिका नोबल्या तडवी, गुलाब सिंग काल्या तडवी, उषाबाई अनिल तडवी, चंद्रसिंग पिसा तडवी, रमेश प्रताप तडवी, मदन कीर्ता तडवी, अनिल मुक्त्या तडवी, ओल्या काल्या तडवी यांच्यासह बिजरी गव्हाण ग्रामपंचायत सदस्य त्याचप्रमाणे ग्रामस्थ यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. सपना चौधरी, जय मल्हार, न्यूज नंदुरबार. आता तुला आपण 5-6 लोक आहेत ना, ते तो बगदरी वाले आहेत ना, बगदरी प्रिसिंग दादा त्यांना जोडण्यात येईल. तो धान्य वाकेल आणि हा जो धान्य शिल्लक आहे तो आता ग्रामपंचायत सदस्य यांच्या समोर आणि आमचे प्रोज अनिक्षक आहे ना त्यांना पाठवलं जाईल एक दिवस. हा त्याच्या समक्ष वाटलं जाईल तो धान्य जेवढं आहे तेवढं धान्य. आता जो तांदूळ किती आहे, गहू किती आहे, साहेब आहेत, आम्ही आहेत, सर्व आम्ही आत्तापासून तपास करू बस.